नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे राम मंदिरात स्थापित झाले जी लोक विशेष बोलवण्यात आली होती ती वापस गेलीत सामान्य जनता रामाच्या दर्शनासाठी आली आणि सगळी व्यवस्था कोलमटली कारण अयोध्यामध्ये ती व्यवस्थाच नाही तिथे लाखांनी लोक येतील आणि दर्शन करतील योगी लखनौ वरन अयोध्याला आले सगळे पोलीसचे सगळे सिनियर अधिकारी आले आणि पुन्हा व्यवस्था सुरळीत करण्याचा प्रयत्न चालू आहे ही राष्ट्रीय स्तरावरची गोष्ट सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज कर्पुरी ठाकूर यांना जन्मशताब्दी निमित्त भारतरत्न भारत सरकारने अनाऊन्स केलं कर्पुरी ठाकूर हे जातीनं नाभी होते आणि कोट्यात कोटा म्हणजे रिझर्वेशनच्या कोट्यामध्ये कोटा हे व्ही पी सिंगनी मंडल आयोग आणायच्या अगोदर फार दहा वर्ष अगोदर त्यांनी हे प्रयोग केला पिछडे, ओबीसी मध्ये जे मागासलेले ओबीसी आहेत त्यांच्यामध्ये देवाचा दर्जा प्राप्त झालेले कर्पुरी ठाकूर अतिशय प्रामाणिक मानल्या जातात आयुष्यभर कधी काहीच केलं नाही आणि एक सामान्य माणूस म्हणून त्यांचा स्वर्गवास झाला अशा कितीतरी गोष्टी कर्पुरी ठाकूर बद्दल आहेत मी एक सिरीज जाण्याचा प्रयत्न करतो कर्पुरी ठाकूर बद्दल पण याच वेळेला कर्पुरी ठाकूरना का मध्ये जवळजवळ पंचवीस टक्के आणि उत्तर प्रदेशमध्ये छत्तीस टक्के मतदाता तो आहे जो कर्पुरी ठाकूरला देव मानतो बिहारमध्ये नितीश कुमारच राजकारण कर्पुरी ठाकूरच्या वरच चालतं म्हणून ते लगातार सत्तेत असतात बिहारमध्ये कर्पुरी ठाकूरना भारतरत्न देऊन नितीशला गळ्याला लावण्याचा प्रयत्न भाजपा करतायत ते गळ्याला लागतील की नाही लागतील कारण भाजपा केंद्रीय सरकार सध्या भारतरत्नाचा सुद्धा उपयोग निवडणुकीसाठी करत कारण बंगालच्या निवडणुकीच्या वेळेला प्रणव मुखर्जींना भारतरत्न देऊन बंगाली प्रेमाबद्दल बंगालीच्या बद्दल प्रेम दाखवण्याचा एक प्रयत्न त्यांनी केला पण कर्पुरी ठाकूर बिहार उत्तर प्रदेश नवीन पूर्ण देशामध्ये एक मसिहा म्हणून ओळखले जात पण महाराष्ट्राचं जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रात मनोज जनांगी पाटील आता हे टेन्शन झालेले आहे पुणे जिल्ह्यात ते आले आता याच्यानंतर ते मुंबईकडे कुच करतील सव्वीस जानेवारीला मुंबईला जातील तीन करोड जर लोक आली तर कसं होईल याचं टेन्शन आहे सरकार केंद्र सरकार बिलकुल डोळा ठेवून की काय होतं काय नाही केंद्र सरकारचं पण टेन्शन वाढलं कारण महाराष्ट्र अठ्ठेचाळीस सीट लोकसभा सीटचं राज्य आहे तिथे असं काहीही नको व्हायला जिथे भाजपा बदनाम होईल एकनाथ शिंदे आणि त्यांचं सरकार आता हे पहिले बावन लाख दाखले मिळाले म्हणत होते ते कुठे एक लाख निघाले आता ची पुन्हा घोषणा केली की एकतीस जानेवारीच्या पहिले आम्ही सर्वे करणार आहोत आजपासून सर्वे सुरू होणार होता त्या सर्वेचं काय झालं हे जर तुम्हाला मी सांगितलं तर सरकार किती सिरियस आहे या बाबतीत हे तुम्हाला कळेल जिरवाडी केंद्र आहे तालुका हवेली जिल्हा पुणे इथे तेहतीस माध्यमिक आणि हायर सेकंडरीच्या शिक्षकांना तेवीस ते एकतीस जानेवारीपर्यंत या सर्वेचं कामाचं ट्रेनिंग दिलं काल बावीस तारखेला आणि आज सकाळपासून त्यांना कुजीरवाडी आनंदी मातोबा नायगाव या तमाम गावामध्ये सर्वे करायचा होता पण तलाठी कार्यालयातून त्या सर्वेसाठी लागणार कुठलंही साहित्य उपलब्ध न झाल्यामुळे आज ते दिवसभर बसून होते आणि ऍप जे होता त्याचा सुद्धा सर्व्हर डाऊन असल्यामुळे तो डाउनलोड होऊ शकला नाही आणि हे काम असंच हे फक्त एक उदाहरण सांगितलं मी पुणे जिल्ह्यातलं एक एक बातमी कानावर आधी पूर्ण राज्यात असाच कारभार चाललेला आहे आणि हे जे विखे पाटलांचं मंत्रालय आहे रेव्हेन्यू मंत्रालय हे किती निष्काळजी आहे या बाबतीत हे वारंवार दिसून येत परंतु या तीन चाकी सरकारमध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपल्या खात्यांवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहेत कुठल्या मस्जिदीमुळे कुठे काय झगडा होतो आणि कुठे बुलडोजर चालायचं चा, चालवायचं चा, आणि दिल्लीश्वरांना खुश करायचं यासाठी देवेंद्र फडणवीस लागलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेवढं वरपता येतात तेवढं वरपून चालू आहे दादा कन्फ्युजन मध्ये आहेत कधी मराठ्यांना दम देतात तर कधी मराठ्यांच्या बाजूने बोलतात पण म्हणून जरांगे हा राजकारणी नसल्यामुळे हो तुम्ही त्याच्यावर कितीही आरोप लावा पैसे कुठून का येतात काय येतात ती लिस्ट ये मार्केटमध्ये आलेली आहे कोण कोण जेव घालत आणि कोण कोण पाण्याची व्यवस्था करत असं हे सगळं वातावरण असताना शेतकऱ्यांचा कैवारी म्हणून मगराचे हे आसू ज्याला म्हणतात मगरीचे आसू खोटं नाट रडणारे हे आमचे नेता खरोच खरच शेतकऱ्यांसाठी किती सिरियस आहे याचं एक चो उदाहरण मी तुम्हाला देतो हि बातमी काल परवापासून फिरती आहे पूर्ण जगात हवामान बदललंय क्लायमेट चेंज ज्याला आपण म्हणतो ते झालंय त्यामुळं पाऊस कधी येतो अवकाळी पाऊस येतो शेतकऱ्यांचं नुकसान होत ते एक प्रयोग म्हणून एक इनोव्हेटिव्ह आयडिया म्हणून जे हवामान खातं आहे भारत भारताच इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आणि आय सी ए आर भारतीय कृषी संशोधन परिषद यांनी मिळून पूर्ण देशात एकशे एकोणवीस हवामान आधारित केंद्र स्थापित केले आणि त्या केंद्रांवर वरून आठवड्यातून दोन दिवस मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी हवामानाचा अंदाज व्यक्त केला जायचा शेतकऱ्यांना व्हॉट्सअप करून जर अवकाळी काही जर डेव्हलपमेंट झाले एकदम कुठे हवेचा दाब आला कुठे कुठे वा, वातावरण एकदम पाऊस येण्याची स्थिती असली गारपीट होणार असली तर ता ताबडतोब शेतकऱ्यांना इमर्जन्सी मध्ये अगोदर सूचना देण्याचं काम हे हवामान केंद्र करायचे त्यांना मार्च दोन हजार चोवीस सव्वीस पर्यंत हे सेंटर चालू राहतील कारण या सेंटर्सने बरच शेतकऱ्यांचं नुकसान थांबवलं होतं असं ठरलं त्यांना पत्र आले की आता हे दोन मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तुमचं नियुक्ती आहे त्याच्यानंतर पुन्हा याला एक्सटेन्शन मिळेल परंतु एक पुन्हा पत्र आलं त्यांना आता एक दोन दिवसापूर्वी की एकोणतीस फेब्रुवारीला हे केंद्र आता बंद होणार आहेत कारण केंद्राने भारतीय हवामान विभागाचा निधी होता तो कमी केला आणि निधी नसल्यामुळे इथे ज्या दोन तीन लोक असतात त्यांना आम्ही देऊ शकत नाही पगार त्यामुळे आता हे केंद्र बंद करावे लागतील शेतकऱ्यांचे त्याच्यामुळे फार मोठं नुकसान होईल मी तुम्हाला सांगतो एकीकडे घोषणा करायच्या की शेती आता ड्रोन न करूया नवीन नवीन लॉलीपॉप देऊन स्वप्न दाखवायचे आणि जुने जे काम आहेत ते हळूहळू विड्रॉ करायचे तुम्ही त्याच्याबद्दल ओरडणी करायच्या अगोदरच तुम्हाला काही नवीन हातात स्वप्न देतात ती स्वप्न पूर्ती व्हायच्या अगोदर का होत नाही म्हणून जेव्हा तुम्ही बोलायला लागतात तेव्हा नवीन पुन्हा स्वप्न तुमच्या हातात पकडून देतात देता। महाराष्ट्रात या देशातल्या एकशे नव्याण्णव केंद्रापैकी जवळजवळ अकरा केंद्र महाराष्ट्रात होते त्यात पालघर ला एक केंद्र होतं एक धाराशिव जिल्ह्यात तुळजापूरला छत्रपती संभाजीनगरमध्ये सोलापूरला नंदुरबारला नागपूरला अमरावतीमध्ये दुर्गापूरला गडचिरोलीला भंडारामध्ये साकोळीला वाशिममध्ये कर्डाला आणि बुलढाण्याला ही सगळी केंद्र बंद होणार हेच सरकारचं शेतकऱ्यांबद्दल प्रेम आहे कारण आता त्यांचं कॉन्सन्ट्रेशन ड्रोनवर असणार की आम्ही तुम्हाला ड्रोन चालवायला शिकवू हे करू ते करू आणि मग जेव्हा ड्रोन घ्यायची वेळ येईल तेव्हा तुम्ही नवीन लालीपॉप दिला जाईल आणि मग ते ड्रोनची योजना मागे पडेल असंच चालू आहे पुढे पाठ मागे सपाट जय श्रीराम म्हणायचं अजून काय आज एवढंच उद्या पुन्हा येतो काही ये विषयासोबत तो नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र